मतमोजणीसाठी सोमवारी 27 मे रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघासाठी 8,887 पोस्टल मतदान झाल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत किरकोळ प्रकार वगळता उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडलं. मतदार टक्केवारीनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59.19% तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 63.65% इतकं मतदान झालं असून या मतदानाच्या मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या मोजणीची तयारी झाली असून यासाठी जवळपास 300 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना सोमवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती माढा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 20,30,119 मतदारांपैकी 12,01,586 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. याची टक्केवारी 59.19 इतकी होती. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 19,91,454 मतदारांपैकी 12,67,530 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे 85 वर्षांवरील नागरिक अपंग आणि अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं टपाली मतदान 2,729 तर माढ्याचं हेच मतदान 6,158 इतकं झालं आहे. तर या दोन्ही मतदारसंघांचं मिळून 8,887 इतकं टपाली मतदान झाल्याची माहिती मोनिका सिंह ठाकूर आणि नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी भारतीय सैनिकांचं 5,644 जणांचं टपाली मतदान झालं. सैनिकांचं मतदान अजून चालूच असून हा आकडा वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेशही देण्यात आले आहेत. एका मतदारसंघासाठी मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात येणार असून या प्रत्येक टेबलला 3 जण काम करणार आहेत. माढा आणि सोलापूर मतदारसंघाच्या मतमोजणीचं काम येत्या 4 जूनला रामवाडी गोडाऊनमध्येच होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या रामवाडी गोडाऊनमध्ये सीलही करण्यात आल्या होत्या. यासाठी आवश्यक तो पोलीस CRP SRP बंदोबस्तही लावण्यात आला आहे. 4 जूनला म्हणजे निकालादिवशीच या मतपेट्या उघडल्या जाणार आहेत. निकालादिवशी आणखी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी इतर विशेष कर्मचारी नेमण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोणताही अनुचित प्रकार न घडता हा लोकशाहीचा उत्सव सोहळा पार पडला असून आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.